सामान 2 मिनिटाचं दही घेतो ना आम्ही ताण घेती जाऊ द्या जा बस काय झालं चपली घेतली काही नाही बाप्पा बोला आमचीच बातमी म्हणत बाबाची बंटी देवीदास घोरपडे पद्मावती सदस्य माजी सदस्य आम्ही किती वर्षापासून तळ्यात येणं जाणं करतो. आम्हाला परेशानी आहे या सांगडीवर. आमचे जीव धोक्यात घालून सनी आम्ही इथल्या लांब येतो. आम्हाला शेती शिवाय विलाज नाही दुसरा. आम्ही शेतकरीच आहे. मी मजूर आहे. रोज दररोज गेल्या आल्याशिवाय होत नाही. आम्हाला काहीतरी सरकारनं मदत करावी. काही पुलाचं काम करून द्यावं. रोजचे किती लोक जाते या सांगडीतून? पुरं गावास म्हणतात जात रे भाऊ. मुक्तमती बाबांनी सांगितलं. मी खरीच नाही फोन आला ना. मग लक्ष फोन आला. आता याच्यात सांगडवाडा कोणी किती वरी टाकती डब्बा ना पाय. आज इकडे पडले शिरत नाही. पडले होते काही इकडे. अरे बापा कशाने ओढ म्हणजे येतो दिसू द्या आयडेंटिटी. माल काढत मुंग म्हणलं तर पवत जा. मुंग काढणं काय नाही. जसं पहिले तीन वाजेच्या टायमाला यायचं. माल फेरवलं होते ना आम्ही. ना काय करते आता येऊन भाजीपाले. मी आयुष्यात पहिली बार पाण्यात आलो इतक्या. सरपंचाची पत्नी रमेश तरा. दररोज असं आम्हाला जाणं लागतं सांगडीवर. पाण्यातून जाणं लागतं तर या पुलाची पटकनच हे झाली बाईत ना. दररोज काही करता काही जर झालं तर काय करायचं. आम्ही मायला आहे ना. 20-22 वर्ष बसून हे असं चालू आहे. धरण झाल्यापासून सनी रोजच जाणं आहे असं. सांगडीवर 9 वाजता 5 वाजता घरी. 9 वाजता 5 वाजता घरी या. मजूर घेऊन दररोजचं मजूर असंच राहतं. मग काय करायचं. आम्ही नाही बायला नाही. शासनाला हात जोडून विनंती. आमची जाण्या येण्याची व्यवस्था करायची आहे.